आदिवासी ग्रामीण भागात सोंगाड्या कलाकारांच्या माध्यमातून आदिवासी बोली भाषेतून जनजागृतीद्वारे प्रशासनाला लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मदत होत आहे। धानोरा येथे 280 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले। खासदार डॉक्टर हिना गावित यांनी देखील या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। धानोरा येथील समता विद्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, गट विकास अधिकारी महेश वळवी, सरपंच मनोज तडपाडवी यांच्यासह खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होत्या। यावेळी सोंगाड्या कलाकारांद्वारे सुरू असलेल्या जनजागृतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी लस टोचून घ्यावी असे आवाहन केले आहे। नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये लसीकरणाबद्दल फार उत्साह सुरुवातीला नव्हता, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी स्वतः माझ्या लोकसभा मतदारसंघात सर्व आदिवासी भागांमध्ये प्रवास सुरू केला आणि त्या ठिकाणी जाऊन आदिवासी बोली भाषेमध्ये लोकांना मार्गदर्शन करून लसीकरणाबाबत त्यांना माहिती देत आपल्या या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचं लसीकरण कसं होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे। गावोगाव आम्ही सोंगाड्या पार्टी, जे एक आदिवासी सांस्कृतिक कला आहे, तर ते त्यांची सुद्धा मदत घेत लसीकरणाची जनजागृती गावोगाव आम्ही करत आहोत आणि मागील 15 दिवसामध्ये लसीकरणामध्ये निश्चितच वाढ ग्रामीण भागात आणि विशेषतः आदिवासी भागात झालेली आहे। माझा प्रयत्न आहे की 100% लसीकरण प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रयत्न करते। आजा मैना बारी चले आ गया नोरे रा गा पा माने हे आजा करू नदी बारी आले।